मनाला ओढ प्रेम जिव्हाळा देणारा सर्वांचाच लाडका सण म्हणजे गणेश चतुर्थी. गोजीरवाण्या घराला खरं घरपण बाप्पाच्या आगमनानं येत असतं. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच ओढ असते ती बाप्पांच्या आगमनाची, आणि ही ओढ अधिकच वाढते ती वर्षा ऋतू सुरू झाल्यावर. मग सुरू होते बाप्पाच्या आगमनासाठीची तयारी. गणेश चतुर्थीची तारीख अगदी 1 ते 1.5 महिन्यावर आली आहे. कोकणातला सर्वात महत्त्वाचा सण आणि सर्वांच्या आवडीचा सण म्हणून गणेश चतुर्थीची ओळख आहे. सर्वजण बाप्पाच्या भेटीसाठी आसूसलेले असतात. चाकरमानी गावी येतात आणि या उत्सवाला अधिकच शोभा येते. बाजारपेठा अगदी पूर्ण भरलेल्या असतात. जणू एक प्रकारची जत्राच पाहायला मिळते. हा गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे, त्यामुळे गणेश मूर्तीशाळांचं मूर्ती घडवण्याचं काम देखील जोरदार टप्प्यात सुरू आहे. जिल्ह्यात अग्रेसर असलेली ही गुरवसरांची कार्यशाळा, या शाळेत 750 ते 800 गणपती दर वर्षाला घडवले जातात, त्यामुळे गणेश चतुर्थीपूर्वीच 3 ते 4 महिने मूर्तीकाम सुरू करावं लागतं. शाडू मातीपासून साच्याच्या माध्यमातून मूर्त्या घडवणं, हाती मूर्त्या घडवणं, त्यांना फिनिशिंग करणं, रंगकाम, ही कामं काटेकोरपणे करावी लागतात. जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले गुरवसरांची कार्यशाळा, या शाळेमध्ये 700 ते 800 मूर्त्या बनवल्या जातात, आणि या गणपतीला 2 महिने असल्यामुळे मूर्तीकाम जोरदार चालू असल्यामुळे कामधंदे धावपळ चालू आहे. सध्या सर्वच मूर्तीकारांमध्ये आनंदाचं वातावरण असून गणेश मूर्ती सजावटीचा उत्साह वाढतोय. गावागावात देखील गणपतीचे पाठ देण्याची गडबड सुरू आहे. आता उत्सुकता आहे ती फक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची. मयूर ठाकूर, कोकण नाव, कणकवली.